नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅलेंडरचा पार्ट फर्स्ट लॉन्च केला होता. तर त्यामध्ये सर्व बेसिक आपण टाकलेलं आहे, किती वर्ष समोर जायचं, किती दिवस मागे जायचं, त्यानंतर तेवढंच वर्ष इतक्या दिवसानंतर आपण का समोर जातो, हे सर्व तुम्ही अभ्यास केला असेल. आता या ठिकाणी बेसिक वगैरे काही सांगितले, डायरेक्ट आपण टाईप वन पासून स्टार्ट करू. इथून टाईप वन पासून एंड पर्यंत जर तुम्ही गेले असाल तर कॅलेंडरचा पेपरमध्ये येणारा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येईल. त्यातल्या त्यात ज्या काही क्लास थ्रीच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये जवळपास विदाऊट कॅलेंडर एकही पेपर निघत नाही, म्हणजे काल मापनाचा प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी असतंच. त्यामुळे आता जरा तुम्ही एवढा व्हिडिओ जर पाहला तर त्यामध्ये तुमचं काल मापन किंवा कॅलेंडर हा जो काही घटक आहे तो घटक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता इकडं थोडस केअरफुली लक्षात घ्या. टाईप वन बेसिक टाईप आपण स्टार्ट करू. बेसिक टाईप पासून 10 जानेवारी 2001 ला सोमवार, तर 10 जानेवारी 2002 चा वार कोणता. बेसिक मध्ये आपण सांगितलं होतं साधं वर्ष जर तुम्ही क्रॉस केलं असेल, साधं वर्ष जर ओलांडलं असेल तर समोरील वर्ष एका दिवसाने समोर जाते. 2001 साधं वर्ष आहे, 2001 मधून 2002 मध्ये गेलो एका दिवसाने समोर, याचा अर्थ सोमवार नंतर त्या दिवशी कोणता वार यायला पाहिजे, मंगळवार. म्हणजे 10 जानेवारी 2002 ला मंगळवार राहील. टाईप नंबर दोन, तर टाईप नंबर दोन समजा आपण या ठिकाणी घेतलाय 5 जानेवारी 2004 या दिवशी मंगळवार असेल, तर 5 जानेवारी 2005 चा वार कोणता. बेसिक मध्ये आपण सांगितलेलं आहे लीप वर्ष जर क्रॉस केलं तर किती दिवस, 2 दिवस समोर जायचंय. या ठिकाणी 2004 लीप वर्ष आपण ओलांडतोय, त्यामुळे या ठिकाणी 2 दिवस समोर जावं लागल, म्हणजेच मंगळवार नंतर बुधवार आणि गुरुवार. म्हणजेच 5 जानेवारी 2005 ला कोणता वार असायला पाहिजे, गुरुवार असायला पाहिजे. टाईप नंबर तीन, 2 जानेवारी 2001 ला मंगळवार, तर 2 जानेवारी 2009 चा वार कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता वर्षामध्ये भरपूर मोठा डिफरन्स आहे, मोठ्या वर्षातून किंवा नंतरच्या वर्षातून आधीचं वर्ष मायनस करा. म्हणजेच 2009 मधून 2001 गेले, याचा अर्थ 9 गेला उरले 8, फक्त वर्षांची वजाबाकी. त्यानंतर 2001 पासून 2009 पर्यंत लीप वर्ष आपल्याला पाहिजे. 2001 पासून 2009 पर्यंत लीप वर्ष कोणकोणते आहेत, 2004 आहे, 2008 आहे, 2 लीप वर्ष आले. लीप वर्षाचे जास्तीचे दिवस, 2 लीप वर्ष आहे तर 2 दिवस घ्या, ऍडिशन करा, पुन्हा याची बेरीज झाली आपली 10. जी काही बेरीज आली त्या बेरजेला 7 भागा. 7 जर भागला आपण तर 7 × 1 = 7, बाकी उरले 3. ही बाकी आपल्याला भरपूर महत्वाची असते. जेवढी बाकी उरली तेवढे दिवस कुठे चला, समोर चला. म्हणजेच 2 जानेवारी 2009 ला कोणता वार यायला पाहिजे, 3 दिवस समोर, म्हणजेच मंगळवार बुधवार आणि गुरुवार. या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, गुरुवार असायला पाहिजे. टाईप नंबर 4, 15 फेब्रुवारी 2004 ला सोमवार, तर 15 फेब्रुवारी 2012 चा वार कोणता. आता या ठिकाणी पुन्हा सेम मेथड, मोठ्या वर्षातून छोटं वर्ष मायनस करा, 12 × 4 = 8. लीप वर्ष 2004 पासून 2012 पर्यंत लीप वर्ष, इथे मी लिहून काढतो 2004 लीप वर्ष आहे, 8 लीप वर्ष आहे, त्यानंतर 12 लीप वर्ष. बट 12 आपल्याला आपल्या प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर करता येणार नाही, धरता येणार नाही. 12 स्वतः लीप वर्ष आहे पण या प्रॉब्लेम मध्ये आपण नाही धरणार. त्याला कारण काय, 2012 ची 29 फेब्रुवारी आपण मोजलेलीच नाही, आणि जोपर्यंत 29 फेब्रुवारी मोजण्यात येत नाही तोपर्यंत लीप वर्ष कन्सिडर करायचं नाही. 2012 कुठं थांबलो आपण, 15 फेब्रुवारीच थांबलो, याचा अर्थ 29 फेब्रुवारी अजून समोरच आहे. त्यामुळे 2012 जरी लीप वर्ष असलं तरी आपल्या प्रॉब्लेम मध्ये नाही, म्हणजे 2 लीप वर्ष उरले तुमच्यासाठी प्लस 2, पुन्हा याला 10 बेरीज झाली, याला आपण 7 भागणार. 7 जर भागलं तर 7 × 1 = 7, बाकी उरले 3, 3 दिवस समोर झाला, 1, 2, 3, सोमवार नंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार. याचा अर्थ या प्रॉब्लेमचा आन्सर काय यायला पाहिजे, गुरुवार यायला पाहिजे. यामधला महत्वाचा उद्देश काय, लीप वर्ष कोणतं धरायचं आणि कोणतं धरायचं नाही. जिथं 29 फेब्रुवारी मोजण्यात येत असेल तेच लीप वर्ष कन्सिडर करायचं, अन्यथा लीप वर्ष जरी असलं तर 29 मोजण्यात न आल्यामुळे आपण त्याला काय केलं, सोडून दिलेलं. टाईप नंबर 5, 2 जानेवारी 2001 ला गुरुवार, तर 17 जानेवारी 2011 चा वार कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे.
आता इथं आपण चेंज केलेला आहे इथला दिनांक आणि वर्ष, महिना अजून तसाच कॉन्स्टंट ठेवलेला आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये हे दोन सारखे होते आणि फक्त वर्षच बदललेलं होतं. एक एक स्टेप आपण वाढवत नाही, मग पुन्हा मेथड तीच राहणार आहे. 2011 मधून 2001 वजा बाकी केली आपण 10, त्यानंतर 1 पासून 11 पर्यंत लीप वर्ष कोणकोणते आहेत, 4 लीप वर्ष आहेत, 2008 लीप वर्ष आहे. त्यामुळे लीप वर्षाचे जास्तीचे 2 दिवस मिळवा, ते झाले आपले 12. या ठिकाणी डेट बदल आहे, चेंज केलेलं आहे आपण. मग 2 जानेवारी आणि 17 जानेवारी, 17 मधून 2 ला मायनस करा. 17 मधून 2 ला जर मायनस केला आपण तर इथं आलं 15. पुन्हा यांची बेरीज करा कारण हे जास्तीचे दिवस आहेत. मग झाली ते 7, इथं झालं 2, 27. मग 27 ला पुन्हा 7 ने जर आपण भागलं तर 7 त्रिक 21, 21 जर मायनस केले तर उरले किती, 6. म्हणजेच गुरुवार पासून तुम्हाला 6 दिवस कुठे जावं लागल, समोर जावं लागल. जर 6 दिवस आपण समोर गेलो तर गुरुवार नंतर 6 दिवस म्हणजे काय यायला पाहिजे, बुधवार. या प्रश्नाचं उत्तर बुधवार तुमचं राहणार. टाइप नंबर 6, 20 जानेवारी 2003 ला सोमवार, तर 3 मार्च 2007 चा वार कोणता. आता या प्रॉब्लेम मध्ये आपण महिना, तारीख आणि जो काही वर्ष आहे ते सगळंच बदललेलं आहे. पुन्हा मेथड मध्ये मात्र काहीच बदललं नाही. 20 जानेवारी 2003 आणि 3 मार्च 2007 या वर्षातून या वर्षाला मायनस करा, म्हणजे 7 तून 3 गेले, उरले आपले 4. लीप वर्ष असेल तर धरा 3 पासून 7 पर्यंत एक लीप वर्ष आहे 2004, त्यामुळे लीप वर्षाचा जास्तीचा 1 दिवस, बेरीज झाली आपली 5. डेटची वजाबाकी इथं करता येणार नाही मागच्या टाईप सारखं, कारण मागच्या टाईप मध्ये महिना सारखा होता, इथं महिना वेगवेगळा आहे, तेव्हा डायरेक्टली 20 मधून 3 गेल्या वगैरे करता येणार नाही. त्यामुळे 20 जानेवारी पासून 3 मार्च पर्यंत दिवस किती होतात ते तुम्हाला पाहावं लागते. आता जानेवारी टू मार्च इथे लिहून काढू आपण. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मार्च तुम्हाला म्हटलं 3 मार्च पर्यंत, याचा अर्थ त्याचे 3 दिवस घ्यायचे. फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षातला आहे, तर 3 मार्च 2007, म्हणजे 2007 मधला फेब्रुवारी महिना आहे, साधं वर्ष आहे, याचा अर्थ 28 दिवस घ्यायचे. आणि 20 जानेवारीपासून स्टार्ट केलेलं आहे आपण, मग 20 जानेवारीपासून स्टार्ट केलं तर दिवस किती घ्यायचे. जानेवारी महिना आपला 31 दिवसांचा आहे, त्यामुळं 31 मधून हे 20 काय करा, वजा करा. जी काही डेट असेल ती डेट पूर्ण महिन्याच्या दिवसांमधून वजा करायची. मग 31 मधून जर 20 आपण काढले तर उरले किती, 11. आता या सगळ्यांची आपण काय करू, बेरीज करून टाकू. बेरीज जर या ठिकाणी केली तर बेरीज किती येतं, हे 8 आणि 1 9 10 11 12 12 + 5 17 7. हात चाला तुमचा 1 हे 2 आणि हे 2 4, म्हणजे झालं 47. जेवढी काही बेरीज आली त्याला आपण 7 ने भागू. 7 ने जर भागलं तर 7 सकम 42, खाली किती उरले आपले, 5. म्हणजेच सोमवार पासून तुम्हाला 5 दिवस समोर जायचं. 5 दिवस समोरचा वार आपण काढून घेऊ. हे 5 दिवस सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. याचा अर्थ 3 मार्च 2007 ला कोणता वार असला पाहिजे, शनिवार असायला पाहिजे. टाईप नंबर 7, सीता तिच्या भावापेक्षा 732 दिवसांनी मोठी आहे. सीताचा जन्मवार सोमवार असल्यास भावाचा जन्मवार कोणता. आतापर्यंत आपण डेज कॅल्क्युलेट केले होते, या ठिकाणी आता दिवस कॅल्क्युलेट करायचं काम नाही, डायरेक्ट तुम्हाला देऊन टाकले. मग 732 ला आपण डायरेक्ट 7 ने भागून टाकू. मग 732 भागाकारामध्ये 7, 7 ने जर भागले तर 7 1 7, खाली उरलं वजाबाकी केल्यावर 0. नंतर इथला 3 खाली घ्या, 3 ला भाग जात नाही, 0 चा भाग द्या, पुन्हा 0 मायनस करा, उरलं 3. नंतर 2 खाली घ्या, 32 तयार झालं, 7 चुक 28. पुन्हा 32 मधून 28 गेले, उरले किती आपले, 4. आता इथे सीताचा जन्मवार आपल्याला दिलेला आहे सोमवार, तर भावाचा जन्मवार विचारलेला आहे. भाऊ लहान आहे, सीता तिच्या भावापेक्षा 732 दिवसांनी मोठी आहे, याचा अर्थ भाऊ काय झाला, लहान. लहानाचा जन्मवार विचारलेला आहे, म्हणून सीतापासून समोर तुम्हाला किती दिवस लावावं लागल, 4 दिवस. म्हणजेच पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस, सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. याचा अर्थ भावाचा जन्मवार काय असायला पाहिजे, शुक्रवार असायला पाहिजे. टाईप नंबर 8,
सीता तिच्या भावापेक्षा 800 दिवसांनी मोठी आहे. भावाचा जन्मवार सोमवार असल्यास सीताचा जन्मवार कोणता, असं आपल्याला विचारलेलं आहे. पुन्हा मेथड त्याचनुसार जायचं आहे की 800 ला आपण कितीने भागणार, सातने. सातने जर भागलं तर सात एक सात, इथं उरला तुमचा एक. पुन्हा शून्य वर घेतला आपण, इथे दहा तयार झालं. पुन्हा सात एक सात, इथं उरलं तुमचं तीन. नंतर शून्य घेतला आपण, सात चुक 28, बाकी उरले आपले दोन. पटकन आपण 2 दिवस समोर जातो. या ठिकाणी गणित तुम्हाला उलट विचारलेलं आहे. उलट म्हणजे कसं, या ठिकाणी सीता, इथे भाऊ. मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लहान म्हणजे वयाने लहान व्यक्तीचा वार विचारला होता, आणि लहान व्यक्ती असं म्हणजेच याच्या नंतर जन्मला होता म्हणून आपण समोर गेलेलो आहोत. इथं तुम्हाला भावाचा जन्मवार सोमवार दिलेला आहे आणि सीताचा विचारलेला आहे. सीता वयाने मोठी आहे याचा अर्थ त्याच्या आधी जन्मलेली आहे, म्हणजे सोमवार पासून तुम्हाला मागे मागे जावं लागेल. किती दिवस, 2 दिवस. मग या ठिकाणी 2 दिवस मागे म्हणजे सोमवारच्या आधी, इथे येईल रविवार, या ठिकाणी शनिवार. म्हणजेच सीताचा जन्मवार काय असायला पाहिजे, शनिवार असायला पाहिजे. टाईप नंबर 9, रामचा जन्म 2 मार्च 2004 ला झाला. 2 मार्च 2004 ला झाला. त्या दिवशी कोणता वार होता, तर त्या दिवशी मंगळवार. तर त्याच्या 10व्या वाढदिवसाचा वार कोणता, 10th बर्थडे आपल्याला पाहिजे, 10वा वाढदिवस. मग 10वा वाढदिवस केव्हा यायला पाहिजे, तर यामध्ये जन्म डेट मध्ये 10 वर्ष मिळवा. याचा अर्थ वाढदिवसाची डेट काय राहणार, 2 मार्च 2014 प्लस 10 केले आपण. इथला तुम्हाला विचारलेलं आहे. पहिल्या टाइप सारखं प्रॉब्लेम आपलं तयार झालेलं आहे. पुन्हा तेच मेथड, मोठ्या वर्षातून छोटं वर्ष वजा करा. 2014 - 4 म्हणजे 10. 2004 पासून 2014 पर्यंत लीप वर्ष मोजा. 2004 लीप वर्ष आहे, 2008 आहे, 2012 आहे. आता 2004 जरी लीप वर्ष असलं तर आपल्याला धरता येणार नाही, कारण मोजायला सुरुवात कुठून झाली, 2 मार्चच्या समोर यायचं तुम्हाला 2014 पर्यंत. याचा अर्थ 2004 ची 29 फेब्रुवारी आधीच संपलेली आहे. म्हणजेच 2004 जरी लीप वर्ष असलं तर आपल्या मोजण्यामध्ये 29 येत नाही, त्याच्यामुळे 2004 लीप वर्ष आपण कन्सिडर करणार नाही. दोनच उरले 8 आणि 12. 2 लीप वर्षाचे जास्तीचे 2 दिवस मिळवा, म्हणजे झालं इथं 12. 12 ला जर 7 ने भागला आपण, तर 7 - 1 = 8, खाली उरले 5. म्हणजेच 5 दिवस तुम्हाला समोर जावं लागेल. 1, 2, 3, 4, 5. मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. याचा अर्थ 10व्या वाढदिवसाचा वार कोणता रे, रविवार राहणार. टाईप नंबर 10, महाराष्ट्र दिन सोमवारी आल्यास किंवा असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी. आता महाराष्ट्र दिन केव्हा असतो, 1 मे. कुठपर्यंत जायचं आहे, गांधी जयंती पर्यंत जायचं आहे. गांधी जयंती केव्हा राहतं, 2 ऑक्टोबर. याचा अर्थ 1 मे नंतर इथं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे, त्याच्यामुळं 1 मे पासून 2 ऑक्टोबर पर्यंत पूर्णच्या पूर्ण दिवस तुम्हाला या ठिकाणी मोजायचे. आता जून महिना कंप्लीट आहे, याचे तुम्हाला घ्यायचे 30 दिवस. जुलै महिना कंप्लीट आहे, याचे 31 दिवस. ऑगस्ट महिना पुन्हा 31 दिवस. सप्टेंबर महिना 30 दिवस. आणि 2 ऑक्टोबर पर्यंत आहे, म्हणजे 2च दिवस घ्यायचे. उरला फक्त आता मे महिना. मे महिन्यामध्ये दिवस किती आहेत, 31. त्यामधून दिलेली डेट मायनस करा, 31 - 8. याचा अर्थ या ठिकाणी उरले 30 दिवस. सगळ्या दिवसांची आपण काय करू, बेरीज करून टाकू. म्हणजेच 2 आणि 3 आणि 4, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 झाले तुमचे 15. म्हणजे 154 आपली बेरीज झाली. 154 ला पुन्हा कितीने भागणार, 7 ने. 154 ला जर 7 ने भागलं तर 7 - 2 = 14, खाली उरला तुमचा 1. पुन्हा वरून 4 घेतला, पुन्हा 7 - 2 = 14, बाकी उरली 0. बाकी 0 उरली याचा अर्थ समोर जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र दिनाचा जो वार असणार आहे तोच कोणाचा राहणार आहे, गांधी जयंती. महाराष्ट्र दिन केव्हा होता, सोमवार. याचा अर्थ गांधी जयंती पण केव्हा राहणार आहे, सोमवार.
आता महाराष्ट्र दिनाचा आणि गांधी जयंतीचा प्रॉब्लेम आला केव्हाची आलं असेल कोणत्याही वर्षीचं लीप वर्ष साधं वर्ष तरी लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र दिन आणि गांधी जयंतीचा वार सारखाच राहतो सोमवार तर सोमवार मंगळवार तर मंगळवार सोडवण्याची आवश्यकता नाही एकदा लक्षात घेतलं असेल तसं तेवढं लक्षात ठेवायचं. टाईप नंबर 11 2011 महाराष्ट्र दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिनाचा वार आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आता गणित महाराष्ट्र दिन तुम्हाला माहिती आहे एक मे पासून तुम्हाला प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी पर्यंत जायचं आहे उलट उलट मग गणित उलट लिहित बसायचं नाही जसं आहे तसंच लिहा. प्रजासत्ताक दिन केव्हा आहे 26 जानेवारी मग 26 जानेवारी देऊन टाका. कुठपर्यंत पाहिजे तुम्हाला महाराष्ट्र दिनापर्यंत पाहिजे म्हणजेच 1 मे पर्यंत पाहिजे. मग आता जानेवारी नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे सगळे दिवस मोजून काढायचे. फेब्रुवारी महिना कॉन्सन्ट्रेशन घ्या 2011 म्हणजे साधं वर्ष म्हणजे फेब्रुवारी महिना 28 दिवस बाकीचं काही विशेष नाही. मार्च महिना 31 एप्रिल महिना 30 एक मे आहे तर या ठिकाणी एकच घ्यायची. पहिली डेटच फक्त आपण मायनस करतो म्हणजेच जानेवारी महिना 31 मधून जर 26 आपण मायनस करून टाकले वजा केले तर उरले किती 5 मग सगळ्यांची करा बेरीज 8 आणि 5 13 14 15 5 हातचा आला 1 3 आणि 3 6 2 8 आणि 1 9 95 आलं 95 आपण भागणार 7 ने जर भागलं तर 7 × 1 = 7 इथं उरले 2 पुन्हा घेतला आपण 5 7 × 3 = 21 बाकी किती उरले आपले 4 तर 4 बाकी उरल्यानंतर आपल्याला उलट विचारलेलं आहे समोरचं विचारलं आणि मागे जायचंय त्यामुळं सोमवार पासून 4 दिवस तुम्हाला मागे मागे जावं लागल. मग सोमवार पासून 4 दिवस जर तुम्ही मागे गेले तर 1 2 3 4 सोमवारच्या आधी इथं रविवार त्याच्या आधी शनिवार शुक्रवार आणि इथला वार राहणार आहे गुरुवार म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता असला पाहिजे गुरुवार असायला पाहिजे. आतापर्यंत आपण कॅलेंडरच्या जवळपास 11 टाईप स्टडी केलेले आहेत. आपलं जे बुक आहे फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता या बुद्धिमत्ता पुस्तकामधल्याच सर्वच्या सर्व टाईप आहेत म्हणजे जे पुस्तक तुम्ही वापरत असाल तर त्यामधून तुम्हाला जर काही समजलं नसेल त्यामधून तुम्हाला काय करता येतं स्टडी करता येतं. त्यामध्ये फक्त टाईपचं जो काही क्रमांक असेल मागे पुढे असू शकतो किंवा यामध्ये तुम्हाला जास्ती काही प्रॉब्लेम्स पण दिसू शकतात पुस्तकामध्ये जेवढे आहेत त्यापेक्षा. त्यामुळे जे काही विद्यार्थी असतील आपले स्पर्धा परीक्षा देणारे त्यांनी त्या पुस्तकाचा वापर केला आणि जर हेवडी वापरला तर जवळपास चॅप्टर पूर्ण क्लिअर पण होईल आणि त्यामध्ये पुन्हा आपण सरावाला प्रॉब्लेम दिलेले आहेत जवळपास 100 100 प्रॉब्लेम प्रत्येक चॅप्टरमध्ये टाकलेले आहेत. तर ते प्रॉब्लेम जर तुम्ही केले तर तुमचं कॅलेंडर किंवा बाकीचे जे काही टॉपिक आहेत ते अशा प्रकारे फिक्स होतील. तसंच शालेय जे काही विद्यार्थी आहेत फॉर एक्झाम्पल 8वी स्कॉलरशिप असेल तर 8वी स्कॉलरशिपमध्ये सुद्धा हा भाग विशेष महत्वाचा आहे किंवा 4थी 5वी स्कॉलरशिपचा आता 5वीला झालाय 5वी स्कॉलरशिप असेल तर सुद्धा हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी जर हा पाठ केला असेल तुम्हाला नंतरच्या भविष्यामध्ये सुद्धा सोपं जाईल. म्हणजे या विद्यार्थ्यांनी सुद्धा या पुस्तकाचा वापर करायला अनिवार्य आहे किंवा वाचायला पाहिजे एकदा तरी कशा कशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स आहेत कारण त्यांना सुद्धा बुद्धिमत्ता हा विषय भरपूर मोठा टाकलेला आहे. म्हणून शालेय विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा देणार असतील तर या पुस्तकातून स्टडी झाला असेल तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. आता पुन्हा अजून काही प्रॉब्लेम्स आहेत जसं टाईप 12 इथला प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. जेव्हा मी शिकवतो वर्गामध्ये तेव्हा सुद्धा मुलांचं कन्फ्युजन असतं कारण काय प्रादेशिक भाषा आपल्या वेगवेगळ्या 10-10 मैल जर संपले असतील 15-15 किलोमीटर झाले असतील तर त्या ठिकाणी भाषा बदलत जाते म्हणून हे गणित भरपूर लोकांचं चुकतं. आता प्रॉब्लेम काय म्हटलंय पहा एकदा कालच्या परवाला सोमवार होता तर उद्याच्या परवा कोणता वार येईल. तर परवा म्हटलं म्हणजे मराठीमध्ये मागे एक दिवस सोडून परवाच असतो आणि पुढे एक दिवस सोडून पण परवाच असतो पण होता आणि येईल म्हणजे झाला मी परवा गावाला गेलो होतो म्हणजे मागचा परवा मी परवा गावाला जाईल याचा अर्थ समोरचा परवा. बऱ्याच ठिकाणी कालचा परवा उद्याचा परवा म्हटलं जातं कालचा परवा म्हणजे मागचा परवा आणि उद्याचा परवा म्हणजे समोरचा परवा असं आपल्या मराठीमध्ये येत नाही ती प्रादेशिक भाषा झाली. तुम्हाला या भाषेनुसारच स्टडी करावा लागेल. त्यामुळं इथे अशा प्रकारचं प्रॉब्लेम जर आलं तर हा झाला आज. त्यानंतर एक दिवस मागे तुम्हाला माहिती आहे याला म्हणणार आपण काल आणि तुम्हाला काय शब्द म्हटलं कालचा परवा याचा अर्थ कालच्या मागे एक दिवस झाला तर हा नुसता परवा झाला कालचा परवा नाही झाला.
ज्याचा एक दिवस मागे गेलं याला काय म्हणणार, कालचा काल झालेला आहे किंवा याचा पर्व आहे, कालचा काल, याचा काल याचा परवा पाहिजे आपल्याला, हा झाला तुमचा कालचा परवा। ज्यांच्या ठिकाणी कालचा परवा पडतात ते पटकन लोक इथपर्यंत थांबतात, इथे जातच नाही, त्यामुळे गणित तुमचं चुकणार आहे। त्यामुळे ती प्रादेशिक भाषेचा आपल्याला विचार करायचा नाही। कालचा परवा म्हणजे पहिल्यांदा काल घ्या आणि मग त्याच्या परवावर जा, याचा परवा म्हणजे पुन्हा एक दिवस सोडून मागे राहणार। तर उद्याच्या परवाचा परवा म्हणजे आता समोर एक दिवस जर आपण गेलो तर याला काय म्हणणार, उद्या। उद्याचा परवाचा परवा पाहिजे, हा झाला तुमचा उद्याचा उद्या आणि हा झाला तुमचा उद्याचा परवा। एवढंच म्हटलं का? नाही। तर उद्याच्या परवाचा परवा हा झाला तुमचा उद्याचा परवा आणि याचा पुन्हा काय पाहिजे, परवा पाहिजे। याचा अर्थ याच्यानंतर एक दिवस जर घेतला आपण तर हा झाला तुमचा याचा उद्या आणि हा झाला तुमचा पुन्हा परवा, हा झाला तुमचा आता परवाचा परवा। इथला वार पाहिजे, इथला वार कोणता दिला आपल्याला, सोमवार। सोमवार पासून सरळ आपलं खाली जाऊ द्या। सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, याचा अर्थ आन्सर यायला पाहिजे आपलं मंगळवार। म्हणून कालचा परवा उद्याचा परवा असं जर काही दिलं असेल तर अशा प्रकारे गणित काय करायचं, सॉल्व्ह करायचं। आधी आज लिहा, नंतर मागे पुढे जसं जसं तुम्हाला जायला सांगितलं असेल त्याप्रमाणे कन्सिडर करायचं का, त्याप्रमाणे मागे पुढे जायचं। बट आज आधी लिहा, त्याच्यानंतर अशा प्रकारे लिहित लिहित जा, जेणेकरून गणित कुठंही चुकणार नाही। टाइप नंबर 13, अभयचे लग्न 10 जानेवारी 2001 ला झाले, त्या दिवशी सोमवार होता, तो लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला सिनेमा बघतो, मात्र वाढदिवस गुरुवार किंवा शुक्रवारी जर आला तर सिनेमा बघत नाही। तर 11व्या वाढदिवसापर्यंत तो किती वेळा सिनेमा बघणार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे। आता लग्नाची तारीख तुम्हाला दिली आहे 10 जानेवारी 2001, इथपासून या दिवशी वार होता सोमवार, इथपासून तुम्हाला 11व्या अॅनिव्हर्सरी पर्यंत, 11व्या लग्नाचा जो काही वाढदिवस असेल तोपर्यंत जायचं आहे। याला काही शॉर्टकट नाही, तुम्हाला प्रत्येक वर्षीचा वार काढावा लागणार आहे। आता 11वा वाढदिवस केव्हा राहील तर यामध्ये 11 मिळवा, याचा अर्थ 11वा वाढदिवस तुमचा राहणार आहे 10 जानेवारी 2012, इथपर्यंत जायचं। आता 2001 मध्ये 11 मिळवले म्हणजे 12, मग 2001 नंतर 2002 2003 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 पर्यंत। आता 10 जानेवारी 2001 ला लग्न झालं तर 10 जानेवारी 2002 ही झाली पहिली अॅनिव्हर्सरी, एक वर्षानंतर अॅनिव्हर्सरी असते, त्यामुळं इथं अॅनिव्हर्सरी राहणार, साधा वर्षच क्रॉसिंगला आहे, त्यामुळं पहिल्या अॅनिव्हर्सरीचा वार सोमवार, नंतर काय राहणार, मंगळवार, पुन्हा इथं एक दिवस समोर मंगळवार, नंतर काय राहणार आहे, बुधवार। इथं काही काही जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं, पुन्हा इथं एकदा लिहून टाकतो मी 10 जानेवारी 2004, इथं 10 जानेवारी 2005, 2003 मधून 2004 मध्ये आपण चाललो, लीप वर्ष आपल्याला मिळालं, बट लीप वर्ष जरी भेटलं असेल तर 10 जानेवारी 2004 ला तुम्ही थांबलेले आहात, म्हणजे 2004 ची 29 फेब्रुवारी अजून आलेली नाही, त्यामुळे 2004 लीप वर्ष असलं तरी आपण धरणार नाही, त्याला साधा वर्षच कन्सिडर करू। त्यामुळे बुधवार, नंतर या ठिकाणी गुरुवार। मग आता 2004 मधून 2005 मध्ये जात असताना 10 जानेवारी पासून समोर आलो तर मधात कुठंतरी 29 फेब्रुवारी 2004 ही तारीख येणार आहे, म्हणजे इथं आता लीप वर्ष तुम्हाला कन्सिडर करावं लागेल इथून इथं क्रॉस होत असताना। त्यामुळे समोरचं वर्ष 2 दिवसाने समोर जाईल, गुरुवार नंतर शुक्रवार गेला, काय येणार या ठिकाणी, शनिवार। त्यामुळे हे थोडस केअरफुली लक्षात ठेवायचंय। पुन्हा 2005 मधून 2006 मध्ये आपण गेलो, साधा वर्ष क्रॉसिंगचा, शनिवार नंतर एकच दिवस समोर चला, रविवार, इथं एक दिवस समोर, रविवार नंतर सोमवार, इथं पुन्हा लक्षात ठेवायचं, इथं मंगळवार। 2008 मधून 9 मध्ये जाताना 29 फेब्रुवारी भेटल, त्यामुळे मंगळवार नंतर बुधवार गेला, गुरुवार, इथं शुक्रवार, या ठिकाणी शनिवार आणि इथं रविवार, असं कॅल्क्युलेशन आलेलं आहे पूर्णच्या पूर्ण वार।
आता गुरुवार किंवा शुक्रवार आला तर सिनेमा नाही बघायचा. तर गुरुवार शुक्रवार कुठं कुठं आहेत? हा एक गुरुवार आहे. त्यानंतर पुन्हा आपण चेक केलं तर या ठिकाणी पुन्हा गुरुवार आलेला आहे. नंतर गुरुवार नंतर इथे शुक्रवार पण आलेला आहे. नंतर गुरुवार शुक्रवार तुम्हाला कुठंच दिसत नाही, याचा अर्थ एक दोन तीन अकराव्या वाढदिवसापर्यंत तो किती वेळा सिनेमा बघणार नाही तर तीन वेळा बघणार नाही. याला उलटही गणित विचारू शकतात, किती वेळा बघेल या दिवशी नाही बघत. मग पटकन आपण मोजायला सुरुवात करतो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर लिहून टाकतो घाईघाई. बट हा जो दिवस आहे लग्नाचा दिवस आहे, अॅनिव्हर्सरीचा नाही, या ठिकाणी विसरून गेलेला असतो, त्यामुळे हे कट करावं लागेल. अॅनिव्हर्सरी इथून सुरू झालेली आहे म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, आठ वेळा सिनेमा बघेल, तीन वेळा बघणार नाही. टाईप नंबर 14, 5 जूनला सोमवार असल्यास त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल? अशा प्रकारचा प्रश्न आला, कोणता वार पाच वेळा येईल किंवा कोणता वार चार वेळा येईल, तर जो काही महिना असेल त्याचे दिवस लिहा. जून महिना आहे, याचा अर्थ 30 दिवस. मग 30 ला 7 ने भागा, 7 ने जर भागलं तर 7 चौक 28, बाकी उरले आपले 2, 2 बाकी उरलेले आहेत, याचा अर्थ पहिले 2 दिवस 5 वेळा येतील. पहिले 2 दिवस म्हणजे काय? जून महिना, 1 जून, त्यानंतर 2 जून, जेवढी बाकी उरली तितक्या डेट तुमच्या, म्हणजे तितके वार तुमचे 5 वेळा येत असतात. 2 उरलं पहिला आणि दुसरा, 3 जर उरले असतं तर 3 जूनचा जो वार असता तो पण 5 वेळा आला असता. बट बाकी 2 उरलेले आहे त्यामुळे पहिल्या जूनचा वार आणि दुसऱ्या जूनचा वार किती वेळा येईल? 5 वेळा. मग कोणते वार आहेत तर तुम्हाला दिला या ठिकाणी. 5 जूनला सोमवार आहे, इथं 3 4 5 या ठिकाणी वार आहे आपला सोमवार. इथपर्यंत वार आपण काढून घेऊ. सोमवारच्या आधी 4 ला कोणता राहील? मग रविवार. 3 ला राहणार आहे तुमचा शनिवार, या ठिकाणी शुक्रवार, या ठिकाणी गुरुवार. 2 तारीख, 2 बाकी उरल्यामुळं 1 आणि 2, याचा अर्थ जून महिन्यामध्ये पहिले 2 म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार हे 2 वार किती वेळा येतील? 5 वेळा. आणि बाकी उरलेले जे काही सर्व असतील ते किती वेळा राहणार आहे? 4 वेळा. त्यामुळे या टाईपचा गणित विचारलं तर महिन्याला किती भागायचं? 7 ने. किती बाकी उरली तेवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. टाईप नंबर 15, 15 ऑगस्ट 1947 वार कोणता असं विचारलेलं आहे. तर 1947 ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं, इतिहासाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्वातंत्र्य केव्हा मिळालं होतं? शुक्रवार होतं त्या दिवशी, 15 ऑगस्टला. तर याचं उत्तर शुक्रवार तुमचा पाठ आहे. बट आपल्या कॅल्क्युलेशन नुसार येते किंवा येत नाही, किंवा दुसरं जर काही डेट आली तर त्याचं वार तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. कोणताही वर्षीचा वार, मागचे 50 वर्ष, 1000 वर्ष, समोरचे कोणतेही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. बट त्याकरता काही कोड आपण डेव्हलप केले, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, जानेवारीचा 1, फेब्रुवारीचा 4, मार्चचा 4, अशा प्रकारे डिसेंबरचा 6 वगैरे वगैरे सगळे कोड आहेत, एवढेच लक्षात ठेवायचे. हे तर सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला दिले. रविवार पासून इथपर्यंत तुम्हाला जायचंय, रविवार 1 2 3 4 5 6 आणि शनिवारचा आपण काय घेऊ? 0 कोड त्या ठिकाणी शनिवारचा राहणार आहे. अशा प्रकारे सगळे कोड. आता याचा सूत्र दिवस आपण कॅल्क्युलेट करू. दिवस बरोबर वर्ष किंवा या ठिकाणी आपण दिनांक घेऊ. 15 ऑगस्ट म्हटलंय, पहिल्यांदा दिनांक, नंतर वर्ष घेऊ. प्लस वर्ष भागाकारामध्ये 4 अधिक महिन्याचा कोड. हे सूत्र आपलं पाठ पाहिजे जर तुम्हाला वार काढायचा असेल कोणत्याही वर्षीचा. तर दिनांक याचा अर्थ 15 ऑगस्ट म्हणजे 15 तुम्हाला लिहायचंय. प्लस वर्ष 1947 त्यातले शेवटचे 2 अंक घ्या, बाकीचे इकडे 19 सोडून द्या. इथं जे घेतलं तेच इथं रिपीट पाहिजे. 47 भागाकारामध्ये 4 प्लस महिन्याचा कोड ऑगस्ट महिना, आणि ऑगस्ट महिन्याचा कोड किती आहे या ठिकाणी? 3 आहे. त्यामुळं इथं प्लस 3. आता सगळ्यांची बेरीज करा, 15 + 47 प्लस हा भागाकार काहीतरी येणार आहे. बट पूर्ण भागाकार येत नाही, कम्प्लीट भाग जात नाही. समजा तुम्ही इथं 47 ला 4 ने भागलं, 4 × 1 = 4, इथं उरलं 0, 7 घेतलं, पुन्हा 4 × 1 = 4, बाकी उरलं 3. हे 3 काय करा? सोडून द्या. फक्त जेवढा भाग घेत गेला तेवढंच आपल्याला महत्वाचं. म्हणजेच 15 + 47 + 11 + 3 यांची बेरीज करा, हे 47 + 3 झाले 50. 50 + 15 जर आपण घेतले तर 65, आणि 65 + लास्ट 11 याचा अर्थ किती झाले? इथे 6 इथे 7, 76 दिवस आपले आलेले आहेत.
काय काय केलं आपण, दिनांक अधिक वर्ष अधिक वर्ष भागिले चार अधिक महिन्याचा कोड, वर्ष घेताना शेवटचे दोन अंक भागाकार केल्यानंतर बाकी सोडून द्या, जेवढा भागाकार आला तेवढंच घेतलेला आहे, बेरीज केली ती 76 आली, 76 आल्यानंतर 76 ला भागायचं 7 ने, 7 ने जर भागलं तर 7 1 7, बाकी उरलं 0, नंतर 6 घेतला भाग जात नाही, 0 चा भाग दिला, 0 मायनस केलं, बाकी फायनल 6। आतापर्यंत गणितामध्ये 6 दिवस मागे 6 दिवस समोर जात होतो, इथं मागे पुढे जाता येणार नाही कारण कुठे जायचं काही माहित नाही, त्याकरता आपण कोड दिलेले आहेत। 6 जर आलं तर 6 चा कोड कुठे आहे, वाराचा, तर 6 ला कोणता आहे, शुक्रवार, याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार राहणार आहे, शुक्रवार या ठिकाणी राहणार आहे। या प्रकारे तुम्हाला कोणत्याही वर्षीचा वार कॅल्क्युलेट करता येईल। टाइप नंबर 16, आता या ठिकाणी आपण मागचाच प्रॉब्लेम म्हणजे मागचीच टाइप आपण रिपीट केली आहे, बट थोडासा डिफरन्स लक्षात ठेवायचा, त्याकरता नवीन टाइप मध्ये आपण टाकलं। 25 जुलै 2018 चा वार कोणता, म्हणजे आजची डेट 25 जुलै 2018, या ठिकाणी 0 असेल तर थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला बदलावं लागतं। मग सूत्रामध्ये आपण काय म्हटलं होतं, दिवस बरोबर दिनांक प्लस वर्ष प्लस वर्ष भागाकारामध्ये 4 अधिक महिन्याचा कोड, एवढं आपल्याला काढावं लागतं। दिनांक 25 जुलै प्लस वर्ष, आपण म्हटलं होतं शेवटचे दोन अंक म्हणजे 18 या ठिकाणी घ्यायला पाहिजे, पण जर घेतलं तर कॅल्क्युलेशन बरोबर येत नाही, म्हणून ऍडजस्टमेंट फॅक्टर 100 ठेवायचा आहे। जर शतक ठिकाणी एक दशक शतक जर तुमचं 0 येत असेल तर त्यामध्ये 100 मिळवायचे, म्हणजे यामध्ये जर 100 मिळवलं तर काय येईल तुम्हाला 2118। मग यातले शेवटचे 3 अंक कन्सिडर करायचे, केव्हा ही मेथड केव्हा वापरायची, इथं जर 0 असेल तर, नाही तर आपलं मागच्या पद्धतीनुसार तुम्हाला करता येईल। मग वर्षाच्या ठिकाणी 118 प्लस वर्ष भागिले 4, याचा अर्थ 118 भागाकारामध्ये 4 प्लस महिन्याचा कोड, जुलै महिना आहे त्यामुळे महिन्याचा कोड 0। पुन्हा कॅल्क्युलेशन, 25 प्लस 118 प्लस 4 ने 118 ला भागायचं, जेवढा भाग गेला तेवढाच घ्या, 4 ने जर याला भागलं तर 4 2 8, खाली उरले 3, नंतर घेतली तर पुन्हा 8, 4 8 32 4 9 36, खाली उरले या ठिकाणी जे काय असतील, याचा अर्थ 29 आपला आलेला आहे, म्हणून 29 बाकीची बाकी काय करा, आपण 2 सोडून द्या, प्लस या ठिकाणी 0। आता सगळ्यांची बेरीज करू आपण, म्हणजेच 25 प्लस 118 प्लस 29, 0 गेला तिकडे, या ठिकाणी सगळ्यांची जर बेरीज केली तर 8 5 हे झाले या ठिकाणी 13 13 प्लस 9 22 2, हच्चाले आपले 2, हे 2 2 4 9 6 1 7, नंतर आहे म्हणजे 172 दिवस। पुन्हा याला किती भागणार, 7 ने, मागच्या टाईपनुसार 7 ने जर याला भागलं तर 7 2 14, बाकी उरले तुमच्या या ठिकाणी 3, नंतर याला 2, 7 4 28, बाकी उरले 4। 4 आपल्याला महत्वाचा, 4 कोणाचा कोड आहे, 4 जर म्हटलं तर इथं बुधवार, याचा अर्थ 25 जुलै 2018 कोणता वार असायला पाहिजे, बुधवार असायला पाहिजे। या वर्षीचा मुद्दाम घेतलाय कारण की कॅलेंडर आपल्याकडे सगळ्यांकडे प्रेझेंट असणार आहे, इथे आपण घेतलाय 2018 25 जुलैचा वार कोणता आहे, तो बुधवार, त्यामुळं या मेथडनुसार तुम्हाला कोणत्याही वर्षीचा वार कॅल्क्युलेट करता येतो, फक्त 0 आहे किंवा नाही तेवढंच त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं। टाईप नंबर 17, प्रेरणाला निश्चित आठवते की मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी झाली पण फेब्रुवारी नंतर झाली होती, त्या ठिकाणी कोणत्या महिन्यापूर्वी आणि कोणत्या महिन्यानंतर हे कॅल्क्युलेट करून म्हणजे लक्षात ठेवायचं। सिमरनला निश्चित आठवतं की मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी पण एप्रिल नंतर झाली होती, तर मागील वर्षी परीक्षा नेमक्या कोणत्या महिन्यात झाली होती असं तुम्हाला विचारलेलं आहे, मग जून पूर्वी आणि फेब्रुवारी नंतर झाली हे प्रेरणाचं कॅल्क्युलेशन आहे, तिला आठवतं फेब्रुवारी नंतर, याचा अर्थ फेब्रुवारी गेला म्हणजेच मार्च एप्रिल त्यानंतर मे, जून टाकता येणार जून पूर्वी म्हटलेलं, याचा अर्थ तिच्या कॅल्क्युलेशन नुसार मार्च एप्रिल मे यापैकी कोणत्या तरी महिन्यात परीक्षा झाली, निश्चित नाही आठवत पण जून पूर्वी आणि फेब्रुवारी नंतर। सिमरन
सिमरनचं म्हणणं आहे सप्टेंबर पूर्वी आणि एप्रिल नंतर झाली. एप्रिल नंतर म्हणजे एप्रिल धरता येणार नाही, एप्रिल नंतर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर घेतात नाही, कारण सप्टेंबर पूर्वी झाली असायला वाटतंय. मग आता दोघींमध्ये कॉमन कोणता महिना आला, मे महिना आलाय दोघींच्या कॅल्क्युलेशन मध्ये. याचा अर्थ जी काही मागच्या वर्षी परीक्षा झाली ती कोणती महिन्यात झाली असली पाहिजे, मे महिन्यामध्ये झालेली असली पाहिजे. तर या प्रकारे सगळे कॅलेंडरचे प्रॉब्लेम्स ज्या काही टाईप आहेत ते आपण या ठिकाणी पूर्ण घेतलेले आहेत. पुस्तकामध्ये पुन्हा जाऊन स्टडी करा जेणेकरून कॅलेंडर तुमचा फिक्स होईल. आता ह्या 17 टाईप जर घेतला असेल तर येणाऱ्या परीक्षेमध्ये या टाईपचा प्रॉब्लेम या टाईपच्या बाहेरचा प्रॉब्लेम राहणार नाही. आतापर्यंत आपण कॅलेंडरच्या 17 टाईप पाहिल्या या भाग 2 मध्ये, आणि भाग 1 मध्ये आपण पूर्ण बेसिक पाहिलेला आहे. कारण तो पार्ट आणि हा पार्ट जर तुम्ही जोडला तर कॅलेंडरचा याच्या बाहेरचा प्रॉब्लेम पेपरमध्ये राहणार नाही. मग वर्ग 3 पेपर असेल किंवा तुमचं स्टाफ सिलेक्शन असेल किंवा तुमचा राज्यसेवा असेल किंवा तुमचं PSIS कंबाईनचे पेपर असेल, या सगळ्या पेपरचा अभ्यास करून सगळे प्रॉब्लेम आपण डिझाईन केले सगळे पाहिलेले आहेत. त्यामुळे एवढ्या प्रॉब्लेम जर क्लिअर करा आणि पुन्हा पुन्हा रिपीट करा, एक एक प्रॉब्लेम 2-3 वेळा पहा आणि सोडवा, आणि यालाच कम्पॅरिझन मध्ये पुस्तकामध्ये जाऊन सगळे सगळे प्रॉब्लेम्स करा. म्हणजे येणारी परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये कॅलेंडरचा प्रॉब्लेम तुम्हाला आधी सांगितलं 100% येतच, त्यातल्या त्यात क्लास 3 असेल तर बिलकुल येतं. राज्यसेवा किंवा PSIST कमी जास्त होत राहत, एखाद्या वर्षी येतं एखाद्या वर्षी येत नाही, पण प्रॉब्लेम येत राहत. सगळ्यात महत्वाचा पार्ट आणि सर्वांना कठीण जाणारा पार्ट आहे कॅलेंडर. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून आलेलं प्रॉब्लेम 100% आपलं बरोबर राहील. 17 नंतरची 18 कोणतीही टाईप नाही केलं तरी चालतं. म्हणून या ठिकाणी आपलं कॅलेंडर संपलं. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि कॅलेंडरचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. थँक्यू.